शहरापासून अवघ्या 35 किलोमीटर अंतरावरती एका भदाने नावाच्या गावामध्ये घटाई नावाचे देवस्थान हे खूप प्रसिद्ध झालेले आहे. या देवीची अशी आख्यायिका आहे की देवीच्या मागे हे दैत्य लागले होते आणि भ्रमंती करून देवी या गावी पोचलेली होती. तेव्हा देवीला तहान लागली. तहान भागवण्यासाठी त्यांचा मुलगा ज्याचे नाव होते भटू, त्यांना देवीने आदेश केला की जा भटू आणि माझ्यासाठी पाणी घेऊन ये. तेव्हा या भटू नावाच्या मुलाने पाण्यासोबत मासा देखील आणला. हे पाहून माता प्रचंड संतापल्या व त्यांनी भटूला पुन्हा आदेश केला की जा आणि हा मासा जिथून आणला होता तेथे परत सोडून ये. तेव्हापासून माता भटाई देवी याच ठिकाणी थांबल्या. तसेच येथे असलेल्या एका विहिरीची देखील एक आगळी वेगळी अशी आख्यायिका आहे. ती विहीर खूप प्रसिद्ध व मनोकामना पूर्ण करणारी आहे असे मानले जाते. त्याच विहिरीत मातेचा पुत्र म्हणजेच भटू याने आपले प्राण सोडले होते. तेव्हा मातेने एक उपदेश केला की ज्या स्त्रियांना पुत्रप्राप्ती होत नाही अशा स्त्रियांनी या विहिरीत आंघोळ करून माझ्या दर्शनाला यावे. यांना जो व्यक्ती दर्शनाला येईल त्याला संतान प्राप्त होते अशी आगळी वेगळी अशी श्रद्धाळूंची एक श्रद्धा आहे. भटाई माता भदाने कुळांची कुळदैवत मानली जाते. वरणभट्टीचा हा प्रसाद देवीचा अतिप्रिय असा प्रसाद असून नवसाला देखील तो चढवला जातो. देवीला 9 पुत्र होते असे म्हटले जाते. तसेच नवसाने मुलगा किंवा मुलगी झाल्यास त्यांचे नाव भटू आणि भटाई असे ठेवले जाते. भटाई मातेचे बदाने या गावी असलेले हे अतिप्राचीन असे मंदिर आहे. तसेच या ठिकाणी मातेला गोटे लावले जातात आणि त्या गोट्यांवरून समजते. उजव्या बाजूला गोटा पडल्यास मुलगा होईल आणि डाव्या बाजूस पडल्यास मुलगी होते असे मानले जाते.